असं मला नेहमी वाटतं की जो शिक्षणामध्ये प्रेझेंटेशनचा भाग असावा आणि त्यासाठी मी याच्यात विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं. तुम्ही आत्ता पाहिलं असेल की हे जे स्वतंत्र वादन झालं याच्यामध्ये सुरुवातीला पेशकार होता, मग कायदे होते, रेले होते, गत होती. आता हे काय आहे की हे किती सांगितलं तरी एखादा अनोळखी गावाचा पत्ता सांगितल्यासारखंच असतं. आमची भाषा, तबल्याची भाषा, पखावतची भाषा ही शिकली तर त्या भाषेतलं साहित्य कळतं, म्हणून आहे परिपूर्ण भाषा आहे. एक गमतीचा भाषेचा भाग सांगतो तुम्हाला, तो गमतीचाच भाग आहे. पान पकवाच तबला असे काही बोल काढू शकतात की जे अशा आपल्या बोली भाषेतल्या मुलांची. आता आणखीन एक गमतीचा बोल लहान मुलांसाठी आवडेल असा की तो तुम्ही वाजवून दाखवा. दोन पाकिट दोन तिकीट पोस्टात जाऊन आण, पोस्टात जाऊन आण, पोस्टात जाऊन आण. 1 2 3 स्टार्ट. दोन पाकिट दोन तिकीट पोस्टात जाऊन आण, पोस्टात जाऊन आण, पोस्टात जाऊन आण. कॅमेरे सुद्धा काढू शकेल. दोन पाकिट दोन तिकीट, दोन पाकिट दोन तिकीट पोस्टात जाऊन आण, पोस्टात जाऊन आण, पोस्टात जाऊन आण. म्हणजे काय आहे गंमत बघा, ही तालवाद्याची भाषा म्हणजे आघातांची भाषा आहे. आपण म्हणतो घंटा वाजली टन टन टन, टनला अर्थ कुठे आहे? टनचा आवाज आपण घंटेसारखा तोंडातनं काढायचा प्रयत्न करतो. तसं आम्ही तालवाद्यवादक धा धिन धिन दाई जी भाषा आहे त्याच्या सदृश आवाज तबल्यातनं काढायचा प्रयत्न करतो, किंवा तसे आवाज निघतात त्याला नावं दिली गेली धा धिन धिन धा. याच्या पुढे जाऊन तुम्ही पुढे ते काही परण ऐकणार आहात. स्तुतीपरण, देवदेवतांची स्तुतीपरण हे बनारस गरेंचं वैशिष्ट्य आहे. माझे गुरुजी पंडित शशिकांत बेल्लारी या विद्यार्थ्यांना सांगेन की तो एक स्तुतीपरण आत्ताच वाजव, आपण त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आपल्यातर्फे त्यांनी शिकवलेला दुर्गा मातेचा स्तुतीपरण मी एकीकडे त्याची पठन करतो आहे आणि सगळे तो स्तुतीपरण तबल्यावर वाजवतील. दुर्गा मातेचा ह्याच्यात ती काली माता तिथे ती रागवलेली आहे, ती राक्षसाची रक्त पिते असा सगळा उल्लेख आहे. ती सगळी बोलीभाषा तबला पखावजमधनं निघते आणि त्याला आम्ही पढन म्हणतो बोलणं आणि तसं ते वाजवणं. तर हा बोल कालीपरण किंवा दुर्गापरण धा दिन धा धा तर ह्या वाद्यांची अशी कपॅसिटी आहे ती आपल्यापर्यंत जावी. काय होतं स्वतंत्र वादन, सोलो वादन, सहवादन या सगळ्यामधनं काय काम केलं जातं हे बरेच वेळा कळत नाही, लोकांपर्यंत जात नाही. याच्यात खूप लयकारीचे अवघड अवघड प्रकारे मुलांनी केले. म्हणजे धा दिन दिन धा धा दिन दिन धा धी ना धी धी ना ती ना धी धी ना धाती धाती ताती ताती धागेन धागतीन ताकेन. म्हणजे 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 25 7 1 2 3 4 25 7 अशी अवघड अवघड लयकारी अशी पण मध्ये मध्ये ऐकलेली होती. तर अशा पद्धतीने आपण तबला पखावाचा स्वतंत्र वादन ऐकलं. आता आपण बघणार आहोत की याचा प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये किंवा संगीतामध्ये याचं कसं निगडीत आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे खेडोपाड्यातनं वारकरी संप्रदाय, ज्ञानेश्वर माऊलींपासूनचा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा प्रवास, गळ्यामध्ये एकतारी, पखावच, सूर आणि ताल या आणि भक्ती रसात रंगलेले हे वारकरी जेव्हा आपल्या खेड्यातनं पंढरपुरापर्यंतची दरमजल करतात तेव्हा आपण म्हणतो ही वारकऱ्यांची दिंडी चालली. या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये तो जयघोष असतो, तो जयघोष आणि त्याच्याबरोबर चाललेला तबला आणि पखावच याची संगत आपण ऐकणार आहोत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञान बाद करम ज्ञान बाद करम ज्ञान बाद करम ज्ञान बाद इतना पुढे हरिपाठ सुरू होतो.